प्रादेशिक परिवहन विभागातील चिरीमिरी भ्रष्टाचार थांबवण्यासाठी स्वयंचलित मशीन बसवण्यात आली आहेत. तरीही विभागातील गैरकारभार थांबलेला नाही. गेल्या 2 वर्षात 686 वाहन चालकांना कुठलीही चाचणी न करता बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलीस आणि RTO या दोन्ही विभागांच्या टोलवाटोलवीत दोषींवर कारवाई मात्र होत नाहीये. नाशिकच्या RTO मधील हे आहे स्वयंचलित योग्यता यंत्र. या यंत्राच्या माध्यमातून वाहनाचा फिटनेस तपासला जातो. या कामात पारदर्शकता आणण्यासाठी हे मशीन आणण्यात आलं. 2 वर्षांपूर्वी नितीन गडकरींच्या हस्ते त्याचं लोकार्पणही झालं. मात्र झालं उलटच. मोटार वाहन निरीक्षकाचा पासवर्ड हॅक करून कोणतीही तपासणी न करता 686 वाहन चालकांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचं उघड झालंय. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्याप्रमाणे जी काही कारवाई आहे ती प्रत्येक वाहनधारकाची पण जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टीने आता आपण ऑनलाईन कार्यपद्धती सुरू करत आहोत. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की याच्यामध्ये आता ज्या काही थोड्याफार ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका सॉफ्टवेअरच्या मध्ये करेक्ट करण्याच्या दृष्टीनेसुद्धा आम्ही उपाययोजना सुचवलेल्या आहे. वाहनधारकांना नोटिसा पाठवून 7 दिवसांच्या आत खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र 15 दिवस उलटले तरीही विभागाच्या माध्यमातून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्व वाहन चालकांची नावं पोलिसांना कळवण्यात आली आहेत. मात्र याबाबत एजंटला ताब्यात घेऊन कारवाई करायला पोलीस टाळाटाळ करत आहेत. नाव जे आहे आलेले आहे, आमची कारवाई चालू आहे. काही लोक ते लिस्ट त्यांच्याकडून आलेली आहे की असे असे लोकांना एक फ्रॉड हे मिळालेले आहे, म्हणजे चुकीचे मार्गाने त्यांनी परमिट्स घेतलेले आहे, तर ती कारवाई चालू आहे. RTO मधील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. दोषी वाहन चालकांचं प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई अपेक्षित आहे. मात्र दोन्ही यंत्रणा टोलवाटोलवी करत आहेत. दोन्ही विभागांच्या या भूमिकांमुळे कारवाईवरच संशय घेतला जातोय. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.